या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक, परंपरा स्वाद की, माँ के हाथ की। आणि ऐकलं का, मला मस्त खुशखुशीत पापड आणि लोणचं दे। आणते आई, मला टोमॅटो केचप दे, मला शेजवान चटणी दे, मला पण दे। आणते पापड आणि तुमच्या आवडीचं लोणचं, हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी। वा, पापड असा होतो असा छान आहे केचप। लोणचं तर लाज जवाब, छान आहे शेजवान चटणी। खरंच तुझ्या हातात जादू आहे। पण ही जादू माझी नाहीये बरं का, ही जादू आहे रवी मसाल्यांची, आमच्या किचनचा खरा जादूगार रवी मॅजिक। आपल्या किचनचा जादूगार रवी मॅजिक। मूव्हिंग एस्पिरेशन्स, प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित, नेक्स्ट जेनच्या 25 परिणामकारक कथांपैकी एक। वाचन सुधीर मोघे। निर्मिती द कॅटलिस्ट। रंगांचा आत्मा सुरक्षित। वेगा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, जळगाव। अनिकेत आणि निमिष भालचंद्र पाटील। सिंथेटिक आयर्न ऑक्साईड पिगमेंट या पेंट इंडस्ट्रीतल्या घटकाचा उल्लेख आला की वेगा केमिकल्सचं नाव समोर येतं। भारतात त्यांना स्पर्धक नाही। जळगावमधून साऱ्या देशभरात पोहोचलेल्या या उद्योगाचं वेगळेपण हे आहे की इथं जशी संचालकांची दुसरी पिढी काम करते, तशीच कर्मचाऱ्यांचीही। उद्योगाची पायाभरणी। जळगावच्या वेगा केमिकल्समध्ये कलर पिगमेंटचं उत्पादन होतं। जिथे कुठे ज्या कुठल्या प्रकारचे रंग तयार केले जात असतात, त्या प्रत्येक ठिकाणी पिगमेंटचा वापर होतो। या प्रक्रियेतल्या सिंथेटिक आयर्न ऑक्साईड पिगमेंटचा विषय आला की वेगा केमिकल्सचं नाव समोर येतं। लाल, पिवळा आणि काळा या तीनही मूलभूत रंगांचे पिगमेंट इथं विकसित होतात। अत्यंत प्रतिकूलतेतून भालचंद्र पाटील यांनी आपला हा उद्योग उभारला। त्यांचे वडील ज्या काळात जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष होते आणि त्यांचा अशा कुठल्याही उद्योगाला विरोध होता, अशा वातावरणापासून पुढे येत पाटील यांनी आपला हा उद्योग उभारला आणि भारतभर विस्तारला। पेंट आणि कोटिंग्स, कन्स्ट्रक्शन्स, प्लॅस्टिक्स, पेपर्स, रबर आणि पॉलिशेस या इंडस्ट्रीत वेगाच्या पिगमेंटचा उपयोग होत असतो। फार्मास्युटिकल्स, कॉस्मेटिक्स, फूड ग्रेड ॲप्लिकेशन्स इथंही पिगमेंट लागतं, पण ते वेगामध्ये अद्याप निर्माण होत नाही। लवकरच तेही तयार होण्यासाठी त्यांचं नियोजन आहे। इम्पोर्टेड आयर्न ऑक्साईडला पर्याय म्हणून भालचंद्र पाटील यांनी हे पिगमेंट विकसित केलं। त्यात रेड, येलो, ब्लॅक, ब्राऊन, ऑरेंज या सर्वच पिगमेंटचा समावेश राहिला। त्यांना सर्वच उद्योगांमधून चांगली मागणी आली। या साऱ्या रासायनिक प्रक्रिया आहेत। रेड आणि येलो पिगमेंटमध्ये कच्चा माल म्हणून लोखंडाचा वापर होतो। प्रत्येक रंगाचा पिगमेंट तयार करण्यासाठीचा कच्चा माल आणि प्रक्रिया या स्वतंत्र आहेत। या उद्योगाचा फायनल प्रॉडक्ट हा पावडर स्वरूपात असतो। वेगाची उत्पादनं विविध देशात निर्यात होतात आणि भारतातल्या कोणत्याही प्रमुख रंग निर्मिती ब्रँडचं नाव घ्या, तिथं वेगाचं उत्पादन वापरलंच जातं। मणिपाल इथून 1984 केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर करिअरच्या शोधात असलेल्या भालचंद्र पाटील यांची योगायोगानं भुसावळ इथं एका व्यक्तीशी भेट झाली। त्याला पिगमेंट निर्मितीचा उद्योग सुरू करायचा होता। त्यात भालचंद्र पाटील यांनी लक्ष घातलं, उत्पादनही सुरू झालं आणि ती व्यक्ती फसवणूक करून पळून गेली। आपल्या उद्योगाचा आरंभच अशा परिस्थितीत झालेल्या भालचंद्र पाटील यांनी पुढे मोठ्या जिद्दीनं आपला उद्योग उभारला।
उत्तम दर्जाचं पिगमेंट तयार केल्यानंतर त्याची विक्री कुठं करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर आला आणि बलाढ्य कंपन्यात जाऊन कुणाला भेटायचं हा संकोच त्यांना वाटू लागला. अशा स्थितीत धाडस करून ते जेव्हा एका मोठ्या कंपनीत गेले तेव्हा तिथले प्रमुख अधिकारी एक मराठी व्यक्ती असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या विषयाची त्यांच्या मनात असलेली भीती त्या क्षणीच पळून गेली आणि त्यांच्या प्रगतीचे दरवाजे खुले झाले. भीतीवर मात केली की विजय तुमचाच हा वस्तुपाठ त्यांना तिथेच मिळाला. व्यवहारातले वेगवेगळे अनुभव घेत ते पुढे गेले. अगदी प्रारंभीच्या काळातच त्यांना बड्या कंपन्यांकडून जॉईंट व्हेंचरच्या ऑफर्सही आलेल्या होत्या. पण अशा हात मिळवणीत पुढे तुम्ही आणि तुमची कंपनी कुठं लुप्त होते ते कळत नाही असा सल्ला मिळाल्यामुळे ते त्यापासून दूरच राहिले. कामातून व्यवहार ज्ञान शिकत पुढे गेलेल्या भालचंद्र पाटील यांची पुढची पिढी म्हणजेच अनिकेत आणि निमिष हे याच उद्योगात उतरले आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या कंपनीला नव्या शिखरावर पोहोचवलंच. शिवाय उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी नवी कंपनीही सुरू केली. आता हा उद्योग वेगानं विस्तारतोय. नेक्स्ट जेन उद्योजक अनिकेत आणि निमिष भालचंद्र पाटील यांचं योगदान. आम्ही लहानपणापासून कंपनीत जात येत असू. इथे लाल पिवळ्या रंगाची पावडर बनते आणि त्याला पिगमेंट म्हणतात हे आम्हाला कळलं होतं. पण त्या पलीकडे त्याचा काहीच गंध नव्हता. 10वी नंतर पुढं काय शिकायचं तेव्हा माहितीत असलेले पर्याय दोनच होते, एकतर डॉक्टर किंवा मग इंजिनियर. सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स अशा काही ज्ञानशाखा असतात आणि त्यातही काही अभ्यासक्रम असतात याची कल्पना आम्हाला नव्हतीच. अशा त्या वयात पिगमेंट बद्दल फार काही माहीत असावं हे अपेक्षितही नव्हतं. पण पुढं आम्ही दोघा भावांनी केमिकल इंजिनिअरिंगच पूर्ण केलं. पाठोपाठ व्यवस्थापन शास्त्रातला अभ्यासक्रमही शिकलो. आपल्याच फॅमिली बिझनेसमध्ये येऊन काम करायचं आहे हे त्याच दरम्यान आम्ही ठरवलेलं होतं. वडिलांनी मार्गदर्शन केलं आणि आम्ही या बिझनेसमध्ये आलो. सुरुवात चाचपडत झाली. काय करायचं हेच कळत नव्हतं. जे काही करायचं ते पप्पा करत होते. पण हळूहळू आम्ही एक एक काम शिकत गेलो. आता पप्पा गमतीनं म्हणतात, तुम्ही मला काही कामच ठेवलं नाही. हीच कुठल्याही फॅमिली बिझनेसची आदर्श स्थिती असायला हवी. आधीच्या पिढीनं पूर्ण निश्चिंत होऊन पुढच्या पिढीकडे जबाबदारी सोपवावी आणि आपल्या अनुभवाचा लाभ मिळवून देत भविष्यातल्या योजना आखाव्यात. जळगावच्या औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या वेगा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे नव्या पिढीतले संचालक अनिकेत आणि निमिष भालचंद्र पाटील हे असं सांगत असतात, घरची सुबत्ता असली तरी कुटुंबातून उद्योगाला विरोध असल्यामुळे भालचंद्र पाटील यांनी मोठी जोखीम उचलत आर्थिक आव्हानं पेलत या उद्योगाचा शुभारंभ केलेला होता. या उद्योगाच्या वाटचालीला 3 दशकं होऊन जात असताना त्यांची पुढची पिढी या व्यवसायात उतरली. वडिलांना जी आव्हानं पेलावी लागली ती या दोघांसमोर नव्हती, पण काही वेगळीच आव्हानं त्यांच्यासमोर उभी राहिली. त्यांचा मुकाबला करत अनिकेत आणि निमिष यांनी उद्योगाचा रथ पुढे नेला, त्याला वेग दिला आणि वाढता विस्तार कवेत घेण्यासाठी त्यांनी क्लॅक्स पिगमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या नावानं नवी कंपनीही उभारली. आधीच्या तुलनेत त्यांचं उत्पादन अनेक पटींनी वाढलं आहे, बाजारपेठ विस्तारली आहे, निर्यातही वाढली आहे. काळाचं आव्हान पेलण्यात त्यांना यश आलं. अनिकेत आणि निमिष हे दोघं भाऊ कंपनीच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. अनिकेत यांनी मुंबईतील DJ संघवी इंजिनिअरिंग कॉलेजमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. काही काळ कंपनीत काम करून त्यांनी पुढं मुंबईतून फॅमिली बिझनेस विषयात MBA पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी कंपनीत पूर्ण वेळ कामास सुरुवात केली. निमिष यांनी मुंबईच्या ICT मधून केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्यानंतर अमेरिकेतल्या रटगर्स विद्यापीठातून बायोकेमिकल इंजिनिअरिंग विषयात त्यांनी MS चं उच्च शिक्षण घेतलं आणि पुढे बंगळूरच्या IIM मधून मॅनेजमेंट प्रोग्राम फॉर एंटरप्रेन्युअर्स अँड फॅमिली बिझनेसेस हे पूर्ण करून ते आपल्या उद्योगात सहभागी झाले.
वेगा केमिकल्स मधील जबाबदारी पार पाडता पाडताच त्यांनी जळगाव जवळच नशिराबाद इथं क्लॅक्स पिगमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली असून हा या कुटुंबाचा फ्युचर एक्सपान्शन प्रोजेक्ट ठरतो आहे. अनिकेत सांगतात, शालेय वयात निश्चित अशी दिशा ठरलेली नव्हती, पण 12वीत असताना वडिलांनी इंजिनिअरिंगच्या सगळ्या शाखांची ओळख करून दिली आणि काहीही करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला दिलं. नोकरी करायची नाही हे तोवर पक्क झालं होतं. पुढं केमिकल इंजिनिअरिंगच निवडलं. इंजिनिअरिंग करताना कंपनीत कामाचा थोडा अनुभवही घेतला. फॅमिली बिझनेस मधला मॅनेजमेंट कोर्स पूर्ण केला आणि पप्पांसोबत याच कंपनीत कामाला प्रारंभ केला. कमी अधिक फरकानं निमिष यांचाही प्रवास असाच आहे. ते सांगतात, मला कोर्सेसबद्दल फार काही कळत नव्हतं, पण आय आय टी आय सी टी या बेस्ट इन्स्टिट्यूट्स आहेत हे कानावर आलं होतं. आपण इथूनच डिग्री मिळवायची या ध्यासानं मी अभ्यासाला लागलो. आय सी टी मधील केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि आय आय एम मधून फॅमिली बिझनेस मधला अभ्यासक्रमही पूर्ण केला. या काळात मी सातत्यानं पप्पांसोबत बोलत असायचो. बायोटेक्नॉलॉजी ही भविष्यातली महत्वाची ज्ञानशाखा असेल असं ते सांगत मी त्यात काम करायचं ठरवलं. परदेशातल्या अभ्यासक्रमाचा अनुभव घेण्याची इच्छाही होतीच. अमेरिकेतील रटगर्स विद्यापीठातून बायोकेमिकल अँड केमिकल इंजिनिअरिंग विषयात MS शिक्षण मी पूर्ण करून भारतात परतलो. पुढे आमच्या कंपनीमध्ये कामाला प्रारंभ केला. माझ्या आधीच अनिकेत दादानं आपल्या कंपनीत कामाला सुरुवात केलेली होती. सर्वसाधारणपणे सगळीकडे जे होतं तसंच इथंही झालं. अनिकेत कंपनीत काम करण्यासाठी येऊ लागले, पण पहिले काही महिने आपण नेमकं काय करायचंय हेच त्यांना कळत नव्हतं. सगळं काम त्यांचे पप्पाच करत असत. कंपनीत सगळ्यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या होत्या, त्यानुसार ती कामं पार पडत. एक दिवस त्यांनी वडिलांशी तावातावानी वाद घातला आणि भालचंद्र पाटील यांच्या लक्षात आलं की मुलात कामाची उत्कंठा निर्माण झालेली आहे, आता एक एक करून जबाबदारी सोपवायला हरकत नाही. त्यांनी आपल्या कारखान्यातल्या संबंधित विभाग प्रमुखांना बोलावलं आणि अनिकेत यांना नियमित रिपोर्टिंग करावं असं सांगितलं. अनिकेत सांगतात, सुरुवातीला ते काय सांगत आहेत हेच मला कळत नव्हतं. माझ्याच कंपनीतल्या कामाची सखोल माहिती मला नव्हती, पण ते समजून घेण्यास मी सुरुवात केली. एका एका विभागाचं कामकाज मला कळू लागलं. याच दरम्यान काही काळानं निमिष कंपनीत रुजू झाले. निमिष सांगतात, पप्पांनी आम्हाला रिपोर्टिंग करायला सांगितलं होतं, पण कंपनीच्या जुन्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला ते फारसं पटलेलं नसावं, त्यामुळे त्यातल्या काही जणांनी त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टी आम्हाला सांगायच्या आणि काही फक्त पप्पांनाच सांगायच्या, असे प्रकार सुरू झाले. ते आमच्या तिघांच्याही लक्षात आले आणि आम्ही एकत्रित रिपोर्टिंगचा पर्याय स्वीकारला. कम्युनिकेशन गॅप निर्माण व्हावी असे अनेक प्रसंग घडले, पण आमच्या तिघांचं परस्परातलं सामंजस्य इतकं उत्तम होतं की त्याचा कंपनीला कधीही तोटा झाला नाही. कामकाजाची कल्पना आली. अंतर्गत कामकाज सुरळीत सुरू झालं. कुठल्या विभागाची बलस्थानं आणि मर्यादा काय आहेत याची जाणीव झाली आणि एक एक विषय हाती घेऊन या दोघांनी कामाला सुरुवात केली. अनिकेत यांनी ऑपरेशन्सचा भाग सांभाळायचं ठरवलं, तर निमिष यांनी मार्केटिंग, रेकॉर्ड किपिंग आणि अकाउंट्समध्ये सुधारणेचा पहिला पुढाकार घेत त्याचं संगणकीकरण केलं. तोवर तिथली सगळी कामं पारंपरिक पद्धतीनं रजिस्टर मेंटेन करत चालायची. या गोष्टीलाही थोडाफार विरोध झाला, पण फायदे लक्षात आणून दिल्यानंतर सर्वांनीच आम्हाला सहकार्य केलं. दैनंदिन कामकाजात फ्लोअरवरली कामं हलकी व्हावीत यासाठीही त्यांनी काही बदल घडवून आणले. आधी आतली सगळी प्रक्रिया मानवी साखळीवर अवलंबून होती. उत्पादनाला लागणारा कच्चा माल मजूर पोत्यात भरून 3 मजले वर चढवून नेत असत. त्यात मेहनत जास्त होती आणि वेळही जास्त जात असे. या कामाचं त्यांनी आधी ऑटोमेशन केलं, त्यालाही काही विरोध झालाच, पण काम सुरू झाल्यानंतर कंपनीनं माणसं कमी केली नाहीत, उलट काम सोपं झालं आहे हे लक्षात आल्यानंतर सगळे कामगार कंपनीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. संशोधनाचा विषय मात्र पिता पुत्र तिघांनीही एकत्रित सांभाळायचं ठरवलं, पण त्यातही पुढाकार मुलांचाच होता, कारण नवतंत्रज्ञान आणि प्रवाह यांची ओळख त्यांना अधिक बारकाईनं झालेली होती. वेगामध्ये तोवर पारंपरिक पद्धतीनं आयर्न ऑक्साईड पिगमेंट तयार होत असे. यात लोखंडाचे स्क्रॅप हा कच्चा माल असतो,
त्यावर रासायनिक प्रक्रिया करून लाल आणि पिवळा पिगमेंट तयार होत असे. त्यात त्यांनी आधी काळ्या पिगमेंटची भर टाकली. त्यामुळे या सगळ्या पिगमेंटच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या ब्राऊन आणि केशरी आदी वेगवेगळ्या रंगाच्या पिगमेंटची उत्पादनामध्ये भर पडली. हे उत्पादन पावडरच्या स्वरूपात असतं. नव्या पिढीनं आपलं उत्पादन आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे करण्याच्या दृष्टीने प्रक्रियांमध्ये बदल केला. त्यामुळे हे पिगमेंट अधिक तजेलदार रंगाचं, अधिक प्रवाही आणि उत्तम गुणवत्तेचं बनलं. त्यासाठी त्यांनी काही केमिकल्समध्ये देखील बदल केला. साहजिकच उत्पादनांच्या प्रॉपर्टीज बदलल्या. परिणाम हा झाला की चीन, जर्मनी वा इतर देशातून येणाऱ्या पिगमेंटच्या तुलनेत हे भारतीय पिगमेंट अधिक सरस ठरलं. त्याचा परिणाम बाजारपेठ वाढण्यावर झाला. जुन्या प्रक्रियेत आधी येलो पिगमेंट तयार व्हायचं आणि त्यावर प्रक्रिया करून रेड पिगमेंटची निर्मिती व्हायची. यातही त्यांनी नवी प्रक्रिया शोधून थेट रेड पिगमेंटची निर्मिती सुरू केली. यामुळे प्रक्रियेतला वेळ वाचला आणि अर्थातच खर्चातही बचत झाली. त्यांनी या प्रोसेसमध्ये आणखी एक संशोधन केलं. दोन रंगाच्या संयोगातून तिसऱ्या रंगाचं पिगमेंट बनवताना ते आधी पाण्यात मिसळून एकजीव केलं जायचं आणि त्यानंतर पाणी काढून टाकून ते कोरडं करत पावडरच्या रूपात आणलं जायचं. यामध्ये पाण्याचा अपव्यय तर होतच असे, पण आगामी काळात प्रदूषण नियंत्रणाच्या संदर्भातही त्यावर आक्षेप येणं शक्य होतं. त्यांनी यातल्या वेट प्रोसेसवर मार्ग काढत ड्राय पल्वरायझरच्या प्रक्रियेद्वारे थेट पावडर स्वरूपातच मिक्सिंग सुरू केली. त्यातूनही कामाचा वेळ वाचला, पाण्याची बचतही झाली आणि निर्जलीकरणासाठी विजेची मोठ्या प्रमाणावर जी गरज पडायची ती बंद झाली आणि अर्थातच यामुळे आर्थिक बचतही झालीच. त्याबरोबर त्यांनी ब्लॅक ऑक्साईडही विकसित केलं. याची बाजारपेठेतून खूप मोठी मागणी होती. हाय परफॉर्मन्स पिगमेंट हे त्यांचं ध्येय होतं. लाल, पिवळा आणि काळा या तीनही रंगात त्यांनी हे पिगमेंट आणलं. आधीच्या तुलनेत हे अधिक सहजपणे आणि सम प्रमाणात पसरतं. स्मूथ लेअर हे त्याचं वैशिष्ट्य. त्यांनी मायक्रोनाइज्ड आयन ऑक्साईड सुद्धा विकसित केलं. याची निर्मिती करणाऱ्या जगात फक्त तीनच कंपन्या आहेत, तर भारतात ही एकमेव कंपनी आहे. इन हाऊस संशोधनातून विकसित झालेल्या या उत्पादनामुळे भारताचं परकीय चलन मोठ्या प्रमाणावर वाचण्यास सुरुवात झाली. या लेखाच्या सुरुवातीपासून पिगमेंटची चर्चा होते आहे. हे कुठं कुठं वापरलं जातं? तर जिथे कुठे रंग तयार होतो त्या प्रत्येक ठिकाणी पिगमेंट लागतंच. पेव्हर ब्लॉक, टाइल्स, कलर कॉन्क्रीट, सिमेंट कलर, रंगीत रबर, रंगीत प्लॅस्टिक, सनमायकाचा वरचा थर, वेगवेगळी पॉलिशेस, सर्व प्रकारचे रंग, औषधी आणि अन्न उद्योगात लागणारे वेगवेगळे खाद्य रंग, लिपस्टिक, जिथे कुठे तुम्हाला रंग दिसेल त्या प्रत्येक ठिकाणी पिगमेंट हे लागतच असतं. अगदी सिगरेटचाही विचार केला तर त्याचा जो पिवळसर रंगाचा बड असतो त्यातही पिगमेंटचा वापर केलेला असतो. या कंपनीतून सध्या हे सर्व प्रकार मिळून वार्षिक 10,000 टन पिगमेंटचा पुरवठा देशभरात होत असतो. ही क्षमता अगदी पहिल्याच टप्प्यात दुप्पट करण्यासाठी पाटील परिवारानं नशिराबाद रस्त्यावर मोठा विस्तार करण्याचं ठरवलं आणि तिथं जाऊन जागा घेऊन नवा सेटअप उभारला. मार्च 2023 पासून हा प्रकल्प कार्यान्वित झालेला असून तिथे अगदी प्रारंभीच 10,000 टन पिगमेंटचं उत्पादन सुरू झालंय. क्रमाक्रमानं ते वाढत जाईल आणि अल्पावधीतच ते 25,000 टनांपर्यंत पोहोचेल. ही भारतातली सर्वात मोठी निर्मिती क्षमता असेल. भारतात आज 50,000 टन मार्केट आहे. त्यातलं 30,000 टन आयात होतं. 10,000 टन वेगा केमिकल्स पुरवते आणि उर्वरित 10,000 टनांमध्ये 4 ते 5 कंपन्या पुरवठा करतात. देशातलंच नवं मार्केट 30,000 टनांचं आहे, ज्यातली 25,000 टनांची गरज 2025 पर्यंत वेगा केमिकल्स आणि क्लॅक्स पिगमेंट्स मिळून पूर्ण करतील. निमिष सांगतात, अल्पावधीत आम्हाला आशियातल्या टॉप 3 मध्ये जायचंय. आज चीनमध्ये वार्षिक 1.5 लाख टन उत्पादन होतं. त्या खालोखालचे 2 देशांचे आकडे 1 लाख टन आणि 80,000 टनांचे आहेत.
आमचं नवं युनिट पूर्ण क्षमतेनं कार्यरत होईल तेव्हा आम्ही 35,000 टनांपर्यंत पोहोचू शकू. त्यानंतर अल्पकाळात 80,000 टनांचा टप्पा गाठण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज घडीला जपान, थायलंड, आखाती देश, आफ्रिकेतले सेनेगल आणि टांझानिया, शेजारी नेपाळ आणि बांगलादेश इथं आमची उत्पादनं जातात. युरोपात आम्ही सॅम्पलिंग सुरू केलं आहे. नवं युनिट सुरू झाल्यानंतर तिथल्या कितीही मोठ्या मागण्या असल्या तरी त्या आम्ही पुरवू शकू. कुणाला कुठलेही रंग तयार करायचे, रंगीत उत्पादनं तयार करायची, तर पिगमेंट हवंच, याला पर्याय नाही. वेरूळ अजिंठ्यात जी चित्र रंगवलेली आहेत त्या रंगांचा आधारही आयर्न ऑक्साईडचाच आहे. हे रंग दीर्घकाळ टिकतात आणि तजेलदार राहतात. हीच पाटील परिवाराच्या या उत्पादनांची खासियत आहे. कुठलंही काम पुढं जात असतं तेव्हा त्या उद्योगाचे कर्ते धरते त्या त्यावेळी परिस्थितीनुरूप निर्णय घेत असतात. पुढची पिढी कामात उतरते तेव्हा एखाद्या वेळी त्यांना हे निर्णय चुकीचेही वाटत असतात, पण काळ जातो आणि परिस्थिती बदलते तेव्हा आधीच्या पिढीनं अनुभवावर आधारित घेतलेले हे निर्णय किती अचूक होते याची जाणीव नव्या पिढीलाही होते. तो अनुभव त्यांच्या गाठीला जमा होतो. इथंही तसंच झालं. अभिजित आणि निमेश त्यातूनही खूप शिकत गेले. योगा योगाची बाब ही आहे की हा परिवार बँकिंगमध्ये सक्रिय आहे. श्रीयुत भालचंद्र पाटील हे जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन आहेत, त्यामुळे बँकिंग काय असतं याची त्यांना अगदी जवळून कल्पना आहे. संचालकांच्या घरात कर्ज न देण्याच्या निर्णयामुळे त्यांनी आपल्या बँकेशी कसलाही व्यवहार ठेवलेला नाही. ते HDFC आणि येस बँकेसोबत व्यवहार करतात. एवढ्या वर्षांच्या वाटचालीत त्यांच्या कुठल्याही कर्जाचा एकही हप्ता उशिरा भरला गेला नाही की त्यात कधी गॅप पडला नाही. वर्किंग कॅपिटलची गरज वाढेल तशी त्यांनी CC मर्यादा वाढवून घेतली. स्टील स्क्रॅप, कॉस्टिक सोडा, सल्फ्युरिक नायट्रिक इत्यादी ॲसिड्स आदी कच्चा माल त्यांच्या उद्योगाला लागत असतो. हे कुठलेही उद्योग संपूर्ण ॲडव्हान्स पेमेंट घेतल्याशिवाय माल पाठवत नाहीत. त्याउलट ज्यांना पिगमेंट विकायचंय त्या कंपन्या त्यांचं पेमेंट काही दिवसांच्या फरकानं देतात. खरेदी आणि विक्रीतला हा समतोल साधण्यासाठी कॅश क्रेडिट मोठ्या प्रमाणावर लागतं. कधी कधी एशियन पेंट्स, पिडीलाईट सारख्या कंपन्या डिस्काउंट निगोशिएट करून प्री पेमेंटही देतात. यामध्ये विक्रीतला नफा कमी होतो पण CC व्याज वाचतं. अशा प्रकारे प्रत्येक टक्का वाचवत ही कंपनी दरवर्षी सरासरी 25% ग्रोथ रेटनं पुढे जात आहे. कोविडच्या संकटामुळे 2 वर्ष वेग मंदावला असला तरी त्यानंतरच्या काळात तो वेग अधिक प्रमाणात वाढतो आहे. वडिलांच्या जबरदस्त इच्छाशक्तीतून उभारलेला हा उद्योग 2 उत्साही, उच्चशिक्षित आणि तंत्रकुशल मुलं पुढं घेऊन जात आहेत. हे सगळेच केमिकल इंजिनियर आहेत आणि त्यांनी कौटुंबिक उद्योगाच्या व्यवस्थापनाचे धडेही गिरवलेले आहेत. हे सगळं मिळून आपला उद्योग नव्या उंचीवर ते घेऊन जात आहेत. परस्परामधला समजूतदारपणा, दुसऱ्यांचे विचार ऐकून घेण्याची वृत्ती आणि उद्योगाचं हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्याची पद्धती, यामुळे कुठल्याही अडथळ्यांवर सहजपणे मात करत उद्योगाचा हा रथ पुढे मार्गक्रमण करतो आहे. भारताचं परदेशावरील पिगमेंटच्या क्षेत्रातलं अवलंबित्व संपावं आणि आपल्या उद्योगाबरोबरच आपल्या संपूर्ण क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील असतात. त्यांच्या या उद्योगाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जशी संचालकांची पुढची पिढी कामात आली आहे तशीच कामगार आणि कर्मचाऱ्यांचीही पुढची पिढी इथेच येणं पसंत करते आहे. आपल्या वडिलांना इथं मिळालेली वागणूक, त्यांना मिळणारं कामाचं समाधान हे त्यांच्या मुलांनाही याच कंपनीकडे आकर्षित करण्याइतकं महत्त्वाचं वाटतं. हा पाटील परिवारासाठी अत्यंत समाधानाचा भाग आहे आणि याच समाधानी वातावरणात हा उद्योग फुलत चालला आहे. नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली? नक्कीच आवडली असेल. अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील
तर दत्ता जोशी लिखित मूव्हिंग एस्पिरेशन्स या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता. हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निःशुल्क उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. आणि ऐकलं का, मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं दे. आणते आई, मला टोमॅटो केचप दे, मला शेजवान चटणी दे, मला पण दे. आणते. हे घ्या पापड आणि तुमच्या आवडीचं लोणचं, हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी. वापर असा होतो असा छान आहे केचप. लोणचं तर लाज जवाब. छान आहे शेजवान चटणी. खरंच तुझ्या हातात जादू आहे. पण ही जादू माझी नाहीये बरं का, ही जादू आहे रवी मसाल्यांची, आमच्या किचनचा खरा जादूगार रवी मॅजिक. थँक्यू रवी मॅजिक, आपल्या किचनचा जादूगार रवी मॅजिक.